नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बहुप्रतीक्षित सभा आज संध्याकाळी 7 वाजता औरंगाबाद मध्ये पार पडणार आहे। औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासूनच सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तर शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आज औरंगाबादेत हजेरी लावून सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या सभेचे टीजर प्रदर्शित केले जात होते। तर सभेसाठी गर्दी खेचण्यासाठी देखील बाजारपेठांमध्ये पत्रक देखील वाटण्यात आली होती। शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबाद येथे 8 जून 1985 मध्ये सुरू झाली होती। आणि याच शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबादेत उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होते। मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे। तर औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आज पार पडणार आहे। औरंगाबादमध्ये सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बहुप्रतीक्षित सभा आज संध्याकाळी 7 वाजता औरंगाबादमध्ये पार पडणार आहे। आणि त्याची जय्यत तयारी इथे झालेली आहे। औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासूनच सभेची जय्यत तयारी इथे करण्यात आलेली आहे। तर शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आज औरंगाबादेत हजेरी लावून सभेच्या तयारीचा आढावा देखील घेतलाय। त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज या सभेमध्ये नेमकं काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार, त्यांची तोफ किती ढळाडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर पोलिसांचा बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे। तर अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या विमानतळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद